नमस्कार, चेरी इमोशन्स यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत। बऱ्याच दिवसांनी घेऊन आलो आहोत तुमचा लाडका आवडतीचा कार्यक्रम, तो म्हणजे प्रेम तुमचं आमचं। आयुष्याच्या एका वळणावर मित्रांनो आपल्याला सर्वांनाच असं वाटतं की आपल्यावर ही प्रेम करणारी एखादी प्रियसी असावी। आपल्या गाडीवर मागं बसून तीही आपल्या खांद्यावर हात ठेवून आपल्याबरोबर निश्चिंतपणे फिरावी, आपल्याबरोबर बोलावं, आपल्याबरोबर सर्व काही सुखदुःख शेअर करावीत। आणि म्हणूनच या प्रेमाच्या वाटेवर वळणावर कोणी ना कोणी आपल्याला भेटावं असं नेहमीच वाटत असतं। पण ही भेट घडते ती एका दैविक शक्तीमुळं। असं म्हणतात ना, प्रेमाच्या आणि लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधलेल्या असतात, पण भेट मात्र पृथ्वीवरच होते। आणि अशाच या भेटलेल्या कपल्सची लव्ह स्टोरी आपण जाणून घेतो। आज मराठी चित्रपट आणि मालिकांच्या सृष्टीमधील एक क्यूट असं कपल यांची लव्ह स्टोरी आपण जाणून घेणार आहोत। त्यामधील हिरो आहे दिग्दर्शक अभिनेता हेमंत ढोमे, तर अभिनेत्री आहे क्षिती चोग। या दोघांची लव्ह स्टोरी आज आपण जाणून घेणार आहोत। क्षणभर विश्रांती या चित्रपटापासून हेमंत ढोमे यांनी चित्रपटसृष्टीमध्ये काम करण्याला सुरुवात केली। आत्तापर्यंत त्यांनी अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये कामं केली आहेत। चोरीचा मामला, ऑनलाईन बिनलाईन, पोस्टर गर्ल, बस स्टॉप यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये हेमंत आपल्याला दिसून आले। आणि त्यांची पत्नी अभिनेत्री क्षिती जोग हिनंसुद्धा अनेक मालिकांमध्ये कामं केली। घर की लक्ष्मी बेटिया, फू बाई फू यांसारख्या मालिकांमध्ये त्या दिसून आल्या। शांत आणि समजूतदार असे हेमंत आणि तेवढीच सरळ मार्गी अशी क्षिती, या दोघांची हटके लव्ह स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे। या दोघांची भेट झाली ती म्हणजे एका नाटकाच्या सेटवर। नाटकात ज्या तासनतास रिहर्सल चालायच्या आणि त्यावेळी त्या दोघांचं भेटणं व्हायचं। या नाटकाचं नाव होतं शुभमंगल सावधान। या नाटकाच्या नावाप्रमाणेच त्यांच्याही आयुष्यामध्ये पुढे जाऊन असं काहीतरी होणार आहे त्यांना सुद्धा याची कल्पना नव्हती। ते दोघं एकमेकांशी बोलू लागले, त्यांच्यात चांगली मैत्री झाली। नाटकाच्या तालमीवेळी ते भेटायचे आणि कालांतरानं त्यांची मैत्री झाल्यावर नाटकाच्या तालमी नसतानाही ते भेटू लागले। त्यांच्यामध्ये शेअरिंग होऊ लागलं। अनेक मित्रमैत्रिणींबरोबर फिरताना सुद्धा ते एकमेकांबरोबर खूप गप्पा मारायचे। दोघांमधली मैत्री घट्ट झाली आणि त्यांनाही कळालं नाही की या मैत्रीचं रूपांतर कधी प्रेमात झालं। त्यांनी एकमेकांना प्रपोज केलं। जेव्हा नाटकाचा पहिला प्रयोग झाला तेव्हा दोघं प्रेमात पडले होते आणि या दोघांनी काही दिवसातच लग्न करण्याचा निर्णय घेतला। प्रपोज केल्यापासून एका वर्षामध्येच त्यांचं लग्न झालं। जेव्हा नाटकाचा 25वा प्रयोग होता त्या दरम्यान त्यांचा साखरपुडा झाला। 2012 साली एप्रिल महिन्यात त्यांचा साखरपुडा पार पडला आणि लगेचच डिसेंबर महिन्यात त्यांचं लग्नही झालं। घरूनही त्यांना परवानगी होतीच, त्यामुळे त्यांच्या या प्रेमामध्ये काहीच अडथळा आला नाही। दोघंही समंजस, चांगले कमावते आणि सुशिक्षित असल्यामुळं त्यांचा हा संसार अगदी सुखाचा चालू आहे। सध्या हेमंत ढोमे आपल्याला चंद्र आहे साक्षीला या मालिकेमध्ये दिसून येत आहेत। ही मालिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे। त्याचबरोबर हेमंत यांचा अभिनयही खूप सुंदर आहे। या दोघांनी मिळून चोरीचा मामला या चित्रपटामध्ये कामही केलं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांचा अभिनय कसा वाटतो हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका। आणि अशाच प्रकारच्या वेगळ्या स्टोरीज, लव्ह स्टोरीज आणि बायोग्राफीज जाणून घेण्यासाठी चेरी इमोशन्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करा। धन्यवाद।